तुला एक वस्तू दाखवायची. ती वस्तू जर का तू ओळखलीस तर मी तुला योग्य ओळखलंय असं होईल. अंकल हे लॉकेट. त्या रात्री तू दारू पिऊन मला भेटलीस तेव्हा तुझ्याकडनं पडलं हे लॉकेट. अंकल कसं आहे रिया की आमच्या घरात दारूच्या बाटलीला काय दारूच्या थेंबालाही स्पर्श करणारा पुरुष सापडणार नाही तर बाई तर. अंकल मी रोज ड्रिंक्स नाही घेत. कसं आहे रिया रोज दारूची बाटली तोंडाला लावणारा किंवा कधीतरी एक पेक पिणारा. माझ्या दृष्टीने दोघेही दारूडेच कारण शेवटी पोटात जाते आणि माणसाला झिंगाला लावते ती दारूच ना. अंकल यापूर्वी तुमच्यासारखं सांगणार कोणी मला माझ्या घरी मिळालं असत ना तर कदाचित आज ही वेळ आली नसती माझ्यावर. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स मधून माझं आयुष्य गेलं अंकल. मुळात संस्कार काय किंवा कुटुंब काय हे कळायला आई वडिलांचा सहवास मिळायला हवा ना अंकल. ज्या वयात संस्कार व्हायला हवेत ना तो काळच माझा यूएस मध्ये गेला. मला मोहित सारखं कुटुंब मिळालं असत ना तर त्या रात्री तुम्हाला जी रिया पाहायला मिळाली ना ती नसती पाहायला मिळाली. अंकल सावरायला कुशीत घेऊन समजावायला एक आई हवी आहे हो कान धरायला एक बाबा हवे अगदी तुमच्यासारखे. कदाचित हे असं कुटुंब मला कधीच मिळालं नाही ना त्यामुळे एकत्र कुटुंबाबद्दल मला खूप आकर्षण आहे अंकल. पण कशावरून त्या रात्रीची रिया मला पुन्हा भेटणार नाही. आय प्रॉमिस यू अंकल. लेट्स सी अंकल प्लीज त्या एका रात्रीवरून तुम्ही माझं फ्युचर नका ठरवू. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. तुम्ही जर नाही म्हणालात तर आमचं लग्न होणार नाही. पण एका मुलीवर जर चांगले संस्कार होणार असतील ना तर ते नाही होणार. बाकी तुम्ही ठरवा. ठीक आहे विचार करतो मी पण निर्णय मात्र आत्ता देत नाही. मी वाट बघेन. एक मिनिट एक मिनिट. अंकल खास येते. आधी एक मिनिट माझं बोला ऐकू. मी माझ्या बरोबर चल मी बोलते चल. आधी का वेळी पण काय झालं वहिनी तू असं का वागलीस. कसं वागले तू सुमन वहिनीला बोलली का नाहीस. काय बोलायचं होत. अगं आम्ही ना आता डिस्कशन करत होतो ध्रुव आणि स्वराज बद्दल. छान आहेत नो डाऊट दोन्ही नावं गोड आहेत पण ना स्वराज कॅची वाटतं ग मस्त आहे.
तू सजेस्ट तरी करायचंस तिला. अगं असं कसं करणार, तिला काय वाटेल? घ्या या, तिला काय वाटेल याचा प्रश्नच कुठे येतो. एक मिनिट मला सांग, आपण नाव ठरवतोय ना, आणि ते नाव छान असलं पाहिजे. अगं सगळे मिळून ठरवतोय आणि स्वराज छान आहे नाव. बरं तुम्ही नाही बोलणार आहात, ठीक आहे मी बोलते. आधी ते वेडेपणा करू नकोस का? तिने किती प्रेमाने त्याचं नाव ठरवलंय. त्याच्या मागे तिच्या काही इच्छा असतील, काही स्वप्न असतील, आणि आयुष्यभर ज्या नावाने तिला हाक मारायचे ना, ते नाव एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने. एक मिनिट, नाही कळलं मला दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे. आदिती याच्यावरती जास्त चर्चा नको, खूप कामं पडली आहेत करायची नाही. चला आवरा चला पटापट. चला आज पटायला लागलाय, काही जणांच्या नशिबात सुख नसतं ते नसतंच. किती वाजलंय रोहन? रोहन. सर मी तुला काही विचारलंय रोहन. हो सर, ऍक्च्युली काम अपूर्ण होतं तर ते पूर्ण करत होतो. घरी जायचं नाहीये का? तसं नाही सर, वर्क इज फर्स्ट सर. घरी काही भांडण झालं का बायको बरोबर? डोंट बी सरप्राईज रोहन, अरे तू काय पहिला माणूस नाहीयेस. घरातल्या भांडणांमुळे अनेक ऑफिसेस प्रॉफिटमध्ये चालायला लागले आहेत. मित्र म्हणून एक सांगतो, बायकोला तुझ्या मुठीत ठेव, तरच तू संसार करू शकशील, नाहीतर संसार नुसता होईल. बायकोला तुझ्या डोक्यावर कधीही मिरा वाटायला देऊ नकोस, नाहीतर नंतर महागात पडेल. अरे हो, हे घे. हे काय सर? काल दोन कॉन्ट्रॅक्ट पास केलेत. घे. सर खरंच नको. अरे घे रे, नो फॉर्मॅलिटीज प्लीज. गुड नाईट सर. सर मला जर तुम्हाला पार्टी द्यायची असेल तर याल आज. भविष्य उज्ज्वल आहे तुझं. थँक्स सर, थँक्स. एक सांगू का मी? मला काय झालंय ते मला माहिती आहे, महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सगळे साथही देताय मला, पण आता माझं शरीरच साथ देईन असं झालेलं आहे. मी मारे झगडायचा प्रयत्न करतोय पण थकून गेलं. कळतंय मला हे सगळं, पण खरं सांगू आत्ता गरज आहे ती तुम्ही फक्त मनाची उभारी ठेवण्याची, मनाने खंबीर असण्याची. बस मनाने खंबीर राहायला, मन प्रसन्न असायला हवं ना आधी, तर तू काय म्हणतेस ती उभारी बिभारी सगळी येईल. घरामध्ये जे एक एक प्रॉब्लेम चाललेत ना. मग का विचार करता? नका ना विचार करू या सगळ्या गोष्टींचा. असं कसं म्हणतेस नका विचार करू?
अगं हे रोहनचं जे काही वागणं चाललंय होणार नाही त्रास त्यांनी. आणि मी म्हणतो की आपल्याला जर का एवढा त्रास होत असेल तर कावेरीला किती त्रास होत असेल. तिची तर बिचारीची काहीच चूक नाही आहे. कावेरी खंबीर आहे. तिचे प्रॉब्लेम्स ते निस्तर आहे. तुम्ही नका ना त्याची काळजी करू. हॅलो बाई, मी रजनी बोलते. रजनी बाई, मला खूप भीती वाटते. काय झालं ग? हे बघ रजनी, आता मी बघीन काय करायचंय ते. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू घाबरू नकोस, मी बोलीन त्याच्याशी. तू शांत हो बघू आधी. हा थँक्यू बाय. ओके बाय. काय झालं? कोण रजनी? मुलगी आहे माझ्या शाळेतली. गरीब आहे हो बिचारी. हुशार आहे, गुणी आहे, पण एक मुलगा आहे तिच्या मागे लागलाय, हात धुवून मागे लागलाय तो. मी समजावलं होतं त्याला, पण अजून त्याला अक्कल आलेली दिसत नाहीये मला. मलाच खबर घ्यावी लागणार आहे त्याची. एकाला समजावशील ग तू, पण असं अनेक मुलांना सुधारायची गरज आहे आज. आणि मुलांनाच असं नाही, मुलींना सुद्धा. त्या काही कमी राहिलेलं नाही आहे. हे आदर्शच नाही आहेत आजच्या पिढीच्या समोर काही चांगले असे. काय म्हणून मग आपण आपली कर्तव्य विसरायचे का? काय म्हणायचंय तुम्हाला? अहो, जोवर आपण आहोत तोवर ही जबाबदारी आहे आपली. पिढी घडवायचं काम करतोय ना आपण, यांच्या समोर आदर्श ठेवणं आपलं कर्तव्य. मी माझं करणार आहे. तू तुझं करशील. आपणही ठेवू आदर्श या पिढी पुढे, पण ही पिढी त्या आदर्शावरनं चालली पाहिजे ना. तो त्यांचा प्रश्न झाला. खरंच सांगते, तो सर्वतः त्यांचा प्रश्न झाला. त्यांनी ऐकायचं की ऐकायचं नाही, पण म्हणून आपण आपलं काम करायचं नाही असं तर होत नाही ना. एवढं बस. पुढे पाकळे छान कर. काय करते आणि काकू बघा. अले ए शोना, मोदक खायच्या खायच्या मोदक. अले अले आला आला आला. सुमन, पातेलं जर आत नेऊन ठेव ग. अच्छा, माझी कले आहे तो. हा, आणि गॅसवर भाजी ठेवली ग, ते जरा बघ. अले अले म्हणलं म्हणलं म्हण. काल गंमतच झाली ग. अगं काहीतरी मी खेळत होते याच्याशी. हा, ते लगेच बा बा दा दा काहीतरी ऐक मजा आहे. ठेव तसंच, मी बघते मग. अगो बाई, आठवलं मला, जर घे याला. जाऊन येते मी आतमध्ये. खायचं का तुला? खायचं तुला? छान आहे की नाही? अगं काही नाही, मी त्याला कशात अडकलं मग त्याच्या. असं काही करू नको सगळं. अगं असं कसं देईन मी त्याला? हे बघ, तो आजारी असल्यापासून मी जरा त्याची जास्तीचीच काळजी घेते. आई नाही आहेस ना तू, त्यामुळे तुझ्या लक्षात नाही येणार. दे त्याला. ये बाळा, चला जो करायची ना बाळा. काय झालं आता? का अशी वागते सारखे सारखे ना मला कळत नाही. काय झालं काय? मी तुम्हाला सांगून ठेवते, आपल्या बाळाच्या बारशाची तयारी मी एकटीच करणार. मग कर ना, तुला कोण नाही म्हटलेलं आहे? कोणी नाही म्हटलं नाहीये,
पण मी कावेरीला नाही म्हणणार आहे. वाटलंच होतं, मला वाटलंच होतं तुमची हीच रिॲक्शन असणार म्हणून. तोच गैरसमज, तेच वागणं. अशा वेळी कोणी समजवण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी तर तो मूर्खपणा ठरेल. तुम्हाला समजत नाहीये, पाहिलं ना आता बाळ परत कावेरीकडे गेलं. बाळ आहे ते, निरागस आहे ते, कुणाही कडे जात, त्यात कावेरीचा काय दोष? बरं चला जेवायचं बघा. मी येत नाहीये, तुम्ही भा पुढे. बाळाला झोपवायचं आहे ना, नंतर जेवून घेईन मी. काय बोलणार आता, चांगले संस्कार होत आहेत बाळावर पाळण्यात. हॅलो काकू. हा मोहित बोलतोय. अहो निरोप द्यायचा तो तुम्हाला, उद्या आमच्याकडे सुमन वहिनीच्या बाळाचा बारसा आहे. हो सकाळी 10 वाजता नक्की यायचं. ओके चला. प्रधान काकू परांजपे का? हॅलो. नाही नाही आमची आठवण. हे हो काकू, तुम्हाला कसं विसरीन मी. काकू मोहित, मी रिया बोलतीये. अहो काकू प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, आजकाल मला नुसतं काहीच ऐकू येत नाही. आय मीन ओठांचा एक सायनिंग आवाज ऐकल्याशिवाय ना मला पुढचं ऐकू येईन असं झालंय. आत्ता काही नाही मिळणार. बर मग आत्ता काय हवंय? बर ते सगळं जाऊ दे. बाबा काय म्हणाले? काही नाही. काही नाही म्हणजे? अगं इकडे सगळे बारशाच्या तयारीत आहेत, गडबड गोंधळ चालू आहे नुसता. मी पण घाईत आहे, मी तुला नंतर कॉल करतो. ओके सकाळी आई बाबांना घेऊन वेळ येते, कळलं? चल फोन ठेवतो मी आता. मोहित माझा ऐकून तर घे. अगं मला भरपूर कॉल करायचं अजून, नंतर कॉल करतो. हा बाय. मोहित तू भेटच मला, तुला बघूनच घेते मी आता. तुला आमच्यासाठी वेळच नसतो ना. याची चेष्टा आता कुणीही करायची नाही, कळलं? नाही करायचे. फक्त मला एवढे एक सांग, चोरून प्रेम कसं करायचं तेवढं शिकव मला. अहो काय बोलताय तुम्ही, गप्प बसा. काय रे मोहित, भेटता तरी का एकमेकांना? कारण सगळा वेळ तर एकमेकांची फोनवरच बोलत असतात. पण बाबा तुमच्या प्लॅनिंगला सलाम. तुला सांगू मी, त्या दिवशी जर का हा काही बोलला नसता ना तर तुझ्या मैत्रिणीशीच लग्न लावून टाकलं असत. अजून नाही ना आला काही फोन तरी आला होता का त्याचा? कसा आहे ग, किती उशीर केला बघ ना आज त्याने. रोहन कसा नाही आला अजून? अरे हो काय रे कावेरी कधी येणार आहे? त्यांचीच वाट बघते, पानं घेईपर्यंत येतो म्हणाले होते. अगं पण संकष्टीच्या दिवशी आपण सगळे एकत्र जेवायला बसतो, हे लक्षात नाही का त्याच्या? आले आला एकदाचा. अरे किती उशीर केलास रोहन, सगळे वाट बघतायत. चल आता वेळ नको घालोस, पटकन हातपाय धुवून घे आणि जेवायला ये. आलोच. अरे वा मोदक. Una vez.
नी माझ घर श्रीमंताच। नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा।